शिलोट से सूरत का राजानंद ओळखता है? राजानंद सूरत कृषि सहायक आलेले गणेश सूरत आ जाओ इधर थोड़ा सा। नहीं 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 मैं नहीं करूँगा। खरीदी करण्यासाठी या तिबेटियन मार्केटमध्ये आलात, कसे दर वाटले आणि क्वालिटी कशी वाटली आपल्याला? नाही क्वालिटी भी चांगली आहे, जशी क्वालिटी घेतली तशी मिळते, पण चांगलीच आहे, दुसऱ्या रस्त्यावरच्यापेक्षा एकदम बेस्ट आहे आणि टिकाऊ आहे पण। दर कसे वाटले आपल्याला दरवर्षीपेक्षा? दरवर्षीपेक्षा वाढीव दर आहे, बाकीचं काय ठीक आहे। मग कसं आहे इथे मार्केट हे 2-3 महिन्यासाठीच असतं, थंडीच्या दिवसात तेव्हा मार्केट लागतं आणि थोड्या दिवसासाठी असल्यामुळे आम्ही तिथे खरेदीला येतो, मग लोक पण येतात। काय नाव आपलं? अशोक रुस्तमराव युवर। दरवर्षी इकडे माझा नेहमी एक चक्कर असतो आणि बाहेरून ही जे लोक येतात त्यांच्याकडे स्वेटरच्या त्यानंतर जॅकेटच्या चांगल्या व्हरायटीज असतात आणि आता बघतो मित्रासाठी एक स्वेटर घेण्यासाठी आम्ही आलेलो आहे। आतापर्यंत जे व्हरायटीज बघितल्या प्रत्येक शॉपवरती अगदी चांगल्या चांगल्या व्हरायटीज आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ज्यांचे जे कपडे आहेत ते छान आहेत, कलेक्शन छान आहे, त्यामुळे आपल्याला आपल्या सोयीप्रमाणे आपल्या आवडीप्रमाणे आपल्या बजेटप्रमाणे आपण कपडे घेऊ शकतो, तर चांगलं वाटलं इथे हे मार्केट बघून। दर कसे वाटले या ठिकाणी आल्यानंतर? यापूर्वी मी जेव्हा इथे यायचो त्यावेळी दराचा एक मुद्दा असा होता की बार्गेनिंग केलं जायचं, म्हणजे एका शॉपवरती एका प्रकारचे दर असायचे, दुसऱ्या शॉपवरती दुसऱ्या प्रकारचे दर असायचे, पण यावेळी मला चांगला अनुभव वाटला इथे की फिक्स रेट आहे, दुसरी गोष्ट कुठल्याही प्रकारचं ते डिस्काउंट मागत नाही, म्हणजे देत नाही आहे, तर ही चांगली गोष्ट आहे, म्हणजे कस्टमरला ही फिलिंगच येत नाही की आपण फसवल्या जातो आहे, एक शॉप आपल्याला एक रेट सांगतंय दुसरं शॉप दुसरं रेट सांगतंय, यावेळी असं काही जाणवलं नाही, दिस इज गुड थिंग आहे। आपलं नाव? माझं नाव मिलिंद भट। मी आपके पास में जो तिबेटियन मार्केट है वहाँ पे व्हरायटीज कैसी है, ग्राहक कैसी है और उसके रेट कैसा है? यहाँ पे अभी मार्केट तो ठीक है, अभी फिलहाल थोड़ा बहुत ये हो रहा है, इसलिए जो माल वगैरह है जो है सब कुछ है वो बढ़िया है और उसमें गुड क्वालिटी बढ़िया क्वालिटी का है, ऐसा है जी। रेट तो जो पिछले साल रेट है ज़्यादातर वही है और कुछ कुछ आइटम में थोड़ा कम हुआ है रेट। हाँ ग्राहक अभी थोड़ा बहुत कम है, अभी धीरे धीरे अभी बढ़ने की आशा है, अब कम बढ़ जाए कुछ अगर ज़्यादा ठंड बढ़ जाए तो शायद फिर कस्टमर आ जाएँ। मैं यहाँ के नागरिकों को ये कहना चाहूँगा कि जो जो यहाँ पे आ रहे हैं उन सबको तहे दिल से धन्यवाद देना चाहता हूँ और फिर भी ये कहना चाहता हूँ कि आइंदा से भी आते रहिए और हमारे जो सामान है जो वैरायटी है उनको चेक करिए, कैसे देखिए और उनका लुत्फ उठाइए। आपका नाम? मेरा नाम है निर्मार वांगदू जी। आप फिलहाल मार्केट कैसा है और आपके पास में कैसी वैरायटीज है? मैं ये कहना चाहती हूँ कि अभी ठंड का मौसम चल रहा है यहाँ पे, हमारे यहाँ पे हर सर्दी के मौसम मतलब कपड़े हर वैरायटीज के कपड़े हमारे यहाँ पाए जाते हैं,
और यहाँ पे हर साल हमारी मार्केटिंग लगती है। यहाँ पे लोग आते हैं, यहाँ अच्छे अच्छे कपड़े मिलते हैं, हर वैरायटी के कपड़े आप लोगों को मिलेंगे। मैंने हमारा मार्केट चलता है 3-4 महीने तक, जनवरी के एंडिंग तक हमारा मार्केट यहाँ पे चलता है। अभी ग्राहकी कैसी है फिलहाल? अभी उतना खास नहीं है, थोड़ा बहुत काम चला हुआ है मौसम के अकॉर्डिंग। सुबह 10 बजे से रात के 10 बजे तक का टाइम है। क्या लगता है ठंड बढ़ेगी आपकी ग्राहकी? बढ़ेगी ठंड, और मौसम पे डिपेंड है, वो तो बता नहीं सकते हम। फिर भी ठीक ही चल रहा है। आपका नाम? मैं सुशीला ठाकुर। आता थंडीचा सीजन सुरू होतोय, जॅकेट्स वगैरे आता काय होईल, थंडी जास्त पडत होती तसं ते महागात पडेल आणखी, त्याच्यामुळे आधीच आता हे तिबेटियन जे येतात त्यांच्याकडे जरा क्वालिटी आहे, व्हरायटीज भरपूर चांगल्या असतात आणि काय आपल्या समोर झालं की ह्यांच्याकडे स्वस्त भेटतात, त्यामुळे इथं आलो आहे। नाही ते लोक चांगले येते, त्यामुळं इथून आता थंडी जास्त होण्याच्या अगोदर घेतल्यावर नंतर रेट वाढतील। ओके, धन्यवाद।